श्री क्षेत्र जांजेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त पहाटे 5 वाजेपासून दर्शनाला सुरुवात होऊन 51 जोडप्यांनी सकाळी 6:30 वाजता महारुद्राभिषेक केला. त्यानंतर दुपारी महादेवाला शृंगार करण्यात येऊन सायंकाळी 7:30 आरती करण्यात आली व रात्री 8 शिवपार्वती विवाह जिवंत देखावाद्वारे दाखवण्यात आला. त्यानंतर वासू जांगीड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री 9 ते 12 भजन संध्या झाली. दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू. आपल्या उत्तर दिशेला सैन्याने घेऊन त्या भूत जमिनीवर आता सगळ्या पुरुषांनी महिलांनी आता पाणी या आणि साईडला थांबण्यामध्ये सोडा. महादेवाच्या अंगावर कोणी सोडणार नाही. अभिषेकाचे नूतन गंधा संपूर्ण ज्यांचा उपवास असेल त्यांनी इथला कोणताही प्रसाद आता ग्रहण करायचा नाही किंवा घरी जाताना वगैरे किंवा वगैरे तीर्थ असेल काही असेल तीर्थ घेतलं जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. जयशंकर, जांजेश्वर मंदिरात आपण बोलतोय. काल 2024 जांजेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव झाला. उत्सवामध्ये सकाळी पहाटे 6 51 जोडप्यामार्फत महारुद्राभिषेक झाला. दिवसभरामध्ये विविध मंडळांकडनं भजनाचा आणि यज्ञयागामध्ये त्यांचा सहभाग झाला. श्री स्वामी समर्थ केंद्राकडनं येथे महारुद्राचा पाठ पण झाला. संध्याकाळी शिवविवाह होऊन रात्री महाआरतीचं मोठं आयोजन होतं. आजच्या सकाळीच मालेगाववासियाने महाप्रसादाचा लाभ घेऊन उपवासाचं व्रत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सोडलं आणि उत्साहात पूर्ण कार्यक्रम पूर्ण झाला. हर हर महादेव. हर 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा. प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.